हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर पोलीस प्रशासनाकडून महानगरपालिकेने केलेल्या कोविड कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास कोणतेही ठोस कारण नसताना नाकारून ना भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवल्याप्रकरणी माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले नाशिक महानगरपालिकेने कोविड या भयानक संसर्गजन्य आजाराच्या काळात कोविड सेंटरची उभारणी केली होती यामध्ये वॉर्डबॉय नर्स आया मल्टीस्किल हेल्थ वर्कर मिश्रक समुपदेशक अशी एक हजार एकशे तेहतीस अधिकारी व कर्मचारी वर्ग रुग्णांची सेवा करण्यासाठी घेण्यात आला होता मात्र यातील पाचशे चार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले आहे या कोविड योद्धांवर उपासमारीची वेळ आली आहे या कोरोना योद्धांना मनपा प्रशासनाने बेरोजगार करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे या संदर्भात दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी नाशिक महानगरपालिकेसमोर दुपारी ते या तासाकरिता जाहीर करण्याविषयी माननीय आयुक्त नाशिक शहर यांच्याकडे दिनांक दोन हजार एकवीस रोजी रितसर अर्ज करून त्यांनी सांगितलेल्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली होती याविषयी दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी नाशिक पोलीस वरिष्ठ अधिकारी अमोलजी तांबे यांनी चर्चेसाठी प्रत्यक्ष बोलावून आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकारच नाही असे सांगितले असून तुम्ही न्यायालयात जा मात्र आंदोलन करू नका असा युक्तिवाद करून आमचा अभ्यास वर्ग घेतला पोलीस आयुक्तांनी आंदोलनाला परवानगी का नाकारली याचे ठोस कारण नोटीस मध्ये दिसून येत नाही तसेच ज्या कोरोना योद्धांनी आपले प्राण पणाला लावून नाशिक शहरातील नागरिकांना आपली सेवा दिली आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याचा अधिकार वापरून शांतता व वा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून विनाशस्त्र जर नागरिक आंदोलनास परवानगी मागत असतील तर ती का नाकारण्यात यावी असा परखड प्रश्न विचारत निवेदन देण्याचा हेतू स्पष्ट करण्यात आला अमित कबाडे दक्ष न्यूज नाशिक